खोपोली शहरातील कचरा संकलन नगर परिषदेप्रमाणे खोपोलीकरांची डोकेदुखीचा विषय ठरला आहे. शहराच्या बहुतांश भागात अनेक मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आढळून येत आहे. तर या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याला नागरिकही जबाबदार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने मुद्दा उपस्थित केल्याने खोपोली कचरा हा विषय आता नक्कीच सर्वांच्या डोकेदुखीचा ठरल्याने यावर तातडीने उपाययोजना करावी. अन्यथा खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषद कार्यालयात कचरा फेक आंदोलन करण्यात येईल असा अंतिम इशारा समितीच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन अलीकडेच आरोग्य विभागाला घेण्यात आले आहे. दरम्यान खोपोलीच्या विविध भागात उघड्या जागेवर कचरा टाकण्यात येतो. याबाबत आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले की घंटागाडी प्रत्येक प्रभागात जात असून नागरिक घंटागाडीत कचरा टाकत नसून उघड्यावर कचरा टाकत असल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याचे सांगण्यात आले. लवकरच मंडईजवळ कचऱ्याची एक गाडी उभी करण्यात येईल. त्यातच व्यापाऱ्यांनी आपला कचरा टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.